वजनाचा मॅच व्हायचा, 35 किलो 40 किलो. मग असंच आम्ही एक टीम बनवून तिकडे आम्ही खेळायला जायचो. मग असंच इंटरेस्ट वाढायला लागला मला. बाकीचे जे कोचेस बोलले, अरे यार ही माझी ड्रीम टीम आहे. कारण का तिथे एक कॉर्नर शुभम शिंदे होता, आदित्य शिंदे एक कॉर्नर होता, आणि अशी म्हणजे आणि 3 रेडर मी असलम आणि तो सुशांत साहिल होता. आणि मध्ये राईट कवर आणि लेफ्ट कवर संकेत दादा होता, संकेत सावंत आणि विकास काळे. तर आमची म्हणजे तेवढीच टीम. हा, आमच्या टीमला तेव्हा कोणीच म्हणजे पाच फायनल मारले आम्ही. अशोक सर त्यांना हे करायचे, ओरडायचे. आणि आमची कॅच त्यांनी केली ना तर आम्हाला ओरडायचे. जोपर्यंत आम्ही असं दमत नाही ना तोपर्यंत प्रॅक्टिस बंद काय होत नव्हती. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे थोडा एक मात्राचा फरक आहे. पण आम्ही ते न होता व्यवस्थित एकदम मॅच कट टू कट खेळून कुठे काय मॅनेज केली मॅच. पंकज कबड्डीच्या ग्राउंड मधला, पण कबड्डीच्या ग्राउंड बाहेर पंकज कसा आहे? कबड्डीच्या बाहेर मी असा नॉर्मल राहतो, म्हणजे एकदम सिंपल. सर्वांना आवाज वगैरे मला म्हणजे मिळून राहायला आवडतात. हॅलो हॅलो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्ट्यावरती. आज स्पोर्ट्स कट्ट्यावरती मी एक दादा प्लेअर घेऊन आलेलो आहे, एक चॅम्पियन प्लेअर घेऊन आलेलो आहे. प्रो कबड्डी लीगचा 10वा हंगाम संपला आहे आणि 10व्या हंगामात ज्यांनी बाजी मारली आहे त्या पुणेरी पलटणचा खास मुंबईचा रेडर घेऊन आलेलो आहे पंकज मोहिते. पंकजची स्टोरी जबरदस्त आहे. मुंबईमध्ये वडाळ्याजवळच्या एका वस्तीमध्ये तो वाढलेला आहे आणि तिथून त्यांनी आज त्याचं पुण्याला प्रो कबड्डी लीग जिंकून त्याचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. तर पंकजचा त्याचा प्रवास जो आहे कबड्डी प्रो कबड्डी लीगपर्यंतचा तो आपण जाणून घेऊयात त्याच्याच शब्दात. स्वागत आहे पंकज तुझं स्पोर्ट्स कट्ट्यावरती. धन्यवाद बोलू इच्छितो की मला इकडे बोलवलं आणि माझी जी स्ट्रगल लाईफ आहे त्याबद्दल डिस्कशन करण्याचा मला संधी दिली. तर माझी स्ट्रगल लाईफ म्हणजे लहान जेव्हा मी होतो तेव्हा म्हणजे वडाळा हा म्हणजे छोटासा भाग आहे, तिकडे कबड्डी खेळली जात होती. पण असं कोणी एवढा मोठा प्लेयर होऊ शकतो किंवा होईल असं कोणाला कधी कल्पना नव्हती. पण लोकांना म्हणजे तिकडच्या मुलांना किंवा छोटी छोटी मुलं किंवा सिनियर ज्युनियर म्हणून अशी प्रॅक्टिस करायची. पण एक एन्जॉयमेंट म्हण की कसं लहानपणी खेळतो ना आपण की हा बाय कबड्डी हा खेळ. लहानपणी सर्वच कबड्डी खेळतात, मग त्या प्रकारचं असं त्याचं तिकडे कल्चर होतं. आणि मग मी पण असं दररोज बघायला जायचो आणि मग बघून बघून मला पण असं पोरं बोलायचे, अरे काय बघायला येतोस हे ते खेळ पण कधीतरी असं. मग मी असंच एका दुसऱ्या दिवशी खेळायला लागलो. पण तिकडे असं होतं की तेव्हा आम्हाला ग्राउंड नव्हतं खेळायला, तर असं स्टेज होता आम्हाला ॲक्च्युअलमध्ये. तर स्टेज फरशीचं नाही, त्या फरशीचं स्टेज होतं. तर मग आम्ही माझ्या एवढी तेव्हा जेवढी लहान होतो तेव्हा लहान मुलं आम्ही अशी फ्रेंड्स तर आम्ही त्यावर प्रॅक्टिस म्हणजे असं एन्जॉयमेंट म्हणून खेळायचो. तेव्हा माझ्या वेळी असं वजनाकट मॅच व्हायच्या, 35 किलो 40 किलो. मग असंच आम्ही एक टीम बनवून तिकडे आम्ही खेळायला जायचो. मग असंच इंटरेस्ट वाढायला लागला मला. मग नंतर जसं मी तेव्हा म्हणजे आपली फॅमिली बॅकग्राऊंड थोडा फायनान्शियल एवढी स्ट्रॉंग नव्हती, तर मग फायनान्शियल स्ट्रॉंग नसल्यामुळे मला BMCच्या शाळेत मम्मीने म्हणजे ॲडमिशन केलं माझं बालवाडी. तर बालवाडीपासून मी 5वीपर्यंत BMC शाळेत म्हणजे एकदम शिकलो. आणि त्यानंतर मग मला पप्पांनी म्हणजे थोडं फायनान्शियल स्ट्रॉंग झालं, सर्व बॅकग्राऊंड वगैरे चांगलं झालं, मग मला प्रायव्हेटमध्ये दिगंबर पाटकर शाळेत ॲडमिशन केलं. तर मग तिकडे कबड्डीचे म्हणजे अशी म्हणजे इंटर स्कूल्स मॅचेस असतात ना, मग तशा मॅचेस व्हायच्या किंवा वर्गावर्गाच्या ज्या स्पोर्ट्स डेला मॅचेस व्हायच्या. तर मग तिथे आम्ही असं खेळायचो आणि तिकडे असं एक दिवस असं झालं की वर्गावर्गातले जे सिनियर्स लोक असतात ना किंवा स्पोर्ट्स सर स्पोर्ट्स ऑफिसर किंवा सर वगैरे असतात ना तसे प्रत्येकाच्या वर्गात येऊन असं हे बोलायचे की उद्या कबड्डीची ट्रायल आहे किंवा असं. मग जे हे आहेत ना इच्छुक आहेत त्यांनी आपलं पेपर वगैरे घेऊन यायचे, मग नावं द्यायचे. मग मी तर पहिल्यापासून खेळत होतो आमच्या इकडे. बरोबर. मग मी बोललो की विचार केला चला आपण इथे पण खेळतोच आहे तर आपण इकडे शाळेत पण खेळूया. मग त्या हिशोबाने मी शाळेत हे केलं, ट्रायलला वगैरे गेलो. मग सिलेक्ट झालो अंडर 14ला. तर अंडर 14ला खेळलो 2 वर्ष. आणि मग जे माझं सेकंड इयर होतं ना ते एवढं चांगलं होतं की आम्ही आमची शाळेची पण जशी पुणेरी पलटणची टीम आहे ना तशीच आमची शाळेची टीम होती.
तर मग सर्व एक लेवलची मुलं होती आणि मग चांगली खेळत होती. तर मग त्या इयरमध्ये आम्ही जी सिलेक्शन टुर्नामेंट असते इंटर स्कूल ती आम्ही फायनल मारून सेकंड झोनला खेळलो. तर सेकंड झोनला आम्ही थर्ड प्लेस मारली. मग असंच खेळता खेळता मग नववीला असताना माझे वडील ऑफ झाले. म्हणजे एकदम अचानक असंच मीटिंगला वगैरे गेले होते. तर त्यांना अटॅक म्हणजे थोडं असं जाणवत होतं की छातीत दुखत पण त्यांनी लाईटली घेतलं की त्यांना वाटलं असं दुखत असेल काहीतरी. मग असं घरी आले मम्मीला वगैरे सांगितलं तर मम्मी बोलली की पप्पांच्या छातीत वगैरे दुखत आहे तर डॉक्टरकडे नेलं. तर तेव्हा माझ्या घर जे माझं छोटं आहे 10x10 आहे तर मग तिथे येऊन ते बोलले असं बेडवर बसले की माझ्या छातीत दुखत आहे वगैरे. मग कोणाला सांगितलं नाही काय तर मम्मी बोलली डॉक्टरकडे. तेव्हा वेळ निघून गेली होती. मग जास्त झालं मग असं आजूबाजूला बोलवलं आम्ही की असं असं होत आहे. तर मग पप्पा थोडे हेल्दी होते ना तर मग थोडं उचलायला प्रॉब्लेम कारण का पप्पा नंतर घरात मुलगा म्हणजे मी आणि चार बहिणी आणि एक मम्मी. तर मग आजूबाजूचे मित्र वगैरे आले मग घेऊन म्हणजे असं घेऊन वगैरे टॅक्सी वगैरे केली घेऊन गेलो. तर मग केम हॉस्पिटलला घेऊन गेलो. तर मग नाहीपर्यंतच म्हणजे ते ऑफ झाले होते. बर हां. तर मग त्यानंतर मग पप्पा गेल्यानंतर मग सर्व जबाबदारी जी होती ना ती मम्मीवर आली. मग मम्मी बोल तेव्हा पप्पा असताना एका बहिणीचं लग्न झालं होतं आणि तीन बहिणींचं लग्न व्हायचं बाकी होतं आणि त्यांचं शिक्षण वेगळं. पहिलं तर शिक्षणाची गोष्ट आणि माझं शिक्षण नववीत होतो. तर मग तेव्हा मी एक्झाम पण नव्हती दिली नववी असताना. वार्षिक जी एक्झाम दिली नव्हती. तर मग पप्पा वगैरे झाले मम्मीवर सर्व भार यायला लागला. मग एका ताईचं लग्न झालं होतं ती नवऱ्याच्या घरी होती. तर मग बाकी तिघांचं शिक्षण आणि माझं शिक्षण. तर मग थोडं तिला लोड येत होता. मग तिने विचार केला की आता आपल्यालाच काहीतरी करायचं. मग ती घराच्या बाहेर निघून एक असं वेअरहाऊस कंपनी आहे तिकडे मग ते आपण बोलतो ना की ऑफिस बॉय त्या टाईपमध्ये काम चहा वगैरे देणं हे ते. तर ते मम्मीने 4-5 वर्ष केलं ते. तर मला म्हणजे असं वाटायचं की आता पप्पा नाहीत मम्मी काम करते आणि मम्मीचं एज पण होत होतं आणि मग बहिणींचं शिक्षण झालं. तर मग बहिणींना असं आमचं कधी कधी डिस्कशन व्हायचं ना तर मग बहिणी असं बोलायच्या की मम्मीवर लोड आहे ते वगैरे खर्च कमी कर. तर मग त्यांनी असं आम्ही हे केलं की प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी घेऊन जरी मॉर्निंगला कॉलेज वगैरे करून इव्हिनिंगला मग ताई कधी ट्युशन घ्यायची किंवा पार्ट टाइम जॉब वगैरे करून असे शिकले. आणि मग त्यानंतर मग असं व्यवस्थित सर्व होत गेलं सेव्हिंग वगैरे हे ते करून मग दोन बहिणींचं लग्न मम्मीने करून दिलं. म्हणजे लव्ह मॅरेज होतं मग लग्न वगैरे करून त्या दोघी गेल्या. पण थोडस मागे जाऊयात. म्हणजे तू जे म्हटला सगळ्यात पहिले की काय जवळच्या मित्रांबरोबर खेळायला सुरुवात हो. कितव्या वर्षी सुरुवात केली ती कबड्डी खेळायला? मी 14 वर्षाचा असेल तेव्हा खेळायचो. आणि डायरेक्ट 8वी 9वीत असताना चालू 7वी 8वीत. आणि त्याची फर्शियर खेळायची भीती नाही वाटायची कधी? लागायचं थोडं खर्चडायचं. माझा एकदा हात म्हणजे असं डॅश करताना स्टेज असल्यामुळे मी खाली पडलो. तर माझा हा एल्बो असा आला तर इथे इथे क्रॅक झाला होता. तर मी काय सांगितलं ना पण माझा हात असा वाकडा झाला होता. तर मग घरी गेलो ना तर मम्मीने बघितलं की हात त्याचा वाकडा झालाय जसा क्रॉस झाला होता. तर मग मम्मीने मला केम हॉस्पिटलला नेलं. तर मग एक्सरे वगैरे केला आम्ही तर समजलं की फ्रॅक्चर आहे क्रॅक गेले थोडी महिना. तर मग प्लॅस्टर वगैरे 8वीत असताना मग फ्रॅक्चर वगैरे झालं. मग थोडं मम्मी पप्पा वगैरे ओरडले की नाही खेळायचं. हा तरी पण मी लपून वगैरे खेळायचं असं पण रिस्क नाही घ्यायचं. बरोबर तरी 10वीच्या वर्षात नाही झालं. कारण माझा एक लहानपणीचा मित्र आहे ज्याचं 8वी 9वी 10वी फायनल एक्झामच्या बरोबर आधी 3 वर्ष उजवात न चुकता मोडून घेतला त्यांनी. बोर्डाच्या आधी त्यांनी मोडून घेतला तर बघ म्हणजे तसं काही झालं नाही की बाबा 8वीतच हे झालं तुटला. पण तरी म्हटले कबड्डी खेळ दिली का असं खेळ? तेव्हा नाही तेव्हा सपोर्ट नव्हता मला. सपोर्ट नव्हता कर म्हणजे फॅमिली सपोर्ट नव्हताच मला. इवन मी जेव्हा मी ज्युनियर नॅशनल खेळलो ना तेव्हापासून मला सपोर्ट फॅमिलीचा म्हणजे पप्पा तर पप्पा स्पोर्ट्स पर्सन होते. काय खेळायचे ते? क्रिकेट खेळायचे. बर कुठनं? असं म्हणजे आपण जे खेळतो ना नॉर्मल
की हा चल आता असं टेनिस बॉल, हा टेनिस क्रिकेट, तर मग तसे खेळायचे. मग ते मला बोलायचे खेळ वगैरे फक्त लागून नको घेऊ, एवढं सपोर्ट होतं. पण मम्मीला वगैरे याचं काही नॉलेज नव्हतं, मम्मी ताई वगैरे, तर मग ते त्यांना जास्त शिक्षण, बस तू शिक, मी नाही, मम्मीचं कसं होतं मी नाही शिकली ना तर तू शिक असं होतं. तर मग ताई वगैरे ते बोलायचे की तू अभ्यासात लक्ष दे, कबड्डी वगैरे काय खेळू नको. मग मला म्हणजे असं मला राग यायचा की अरे मी करतो ना माझ्या मनाने स्वतःने, तर मग करू द्या मला. मी जर वाईट गोष्ट करत असेल, तुम्ही मला समजवलं की तू हे नको करू, तर मी ॲग्री होईल. पण मी स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देतो आहे, कबड्डी खेळतो आहे, प्रॅक्टिस करतो आहे, व्यवस्थित घरी येतो आहे, पण तुम्ही का मला सपोर्ट नाही करत. मग नंतर जसं जसं मी मुंबई शहर नॅशनल खेळायला लागलो, तसं जसं मला थोडं सपोर्ट मिळायला लागलं, म्हणजे पॉझिटिव्ह यायला लागलं, हा यायला लागली. कसं बप्पा नसल्यामुळे असं लोकांना वाटायचं की मुलगा वाया जाईल किंवा, आणि कारण का आमच्या इकडचं जे आहे म्हणजे स्लम एरियाचं माहिती तुम्हाला कसं असतं, मग त्या हिशोबाने स्लम एरियामध्ये असं कोण एवढं, आणि तिकडे गेमवर खेळत होते पण एवढं महत्त्व कोण देत नव्हते त्या खेळाला, की खेळायचे क्रिकेट वगैरे पण गल्लीत असं त्या टाईपचं होतं, त्या टाईपचं होतं. मग मी सकाळी स्वतःचा फिटनेस वगैरे करून, नंतर जसं जसं मला इच्छा वाढायला लागली जसं जसं फिटनेस वगैरे करून, मग मी स्वतःची प्रॅक्टिस करायचो इंडिव्हिज्युअल, मग क्लबमध्ये जाऊन प्रॅक्टिस करायचो. मग जसं मी दहावी पास झालो त्यानंतर मग मी एम डी कॉलेजला प्रॅक्टिसला जायला लागलो, तर एम डी कॉलेजला प्रॅक्टिसला जायला लागलो तर मग कसं प्रॅक्टिस केली मी, पण मला ॲक्च्युली घरी आणि माझ्या म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये असं होतं की सर्वात कमी शिकलेला मीच होतो, आणि बाकी ताईने एम कॉम केलं आहे, ग्रॅज्युएशन केलं आहे, एका ताईने बॅफ वगैरे केलं, म्हणजे एज्युकेटेड सर्व. तर मग मला असं बोलायचं की तू एकदम काहीतरी शिक शिक, हा कारण का कबड्डी खेळून तुझं पोट नाही भरणार. जर तू ग्रॅज्युएशन केलंस, जरी प्लेन ग्रॅज्युएशन केलंस, तरी कुठे ऑफिसमध्ये नोकरी किंवा एम एस सी आय टी बोला किंवा टॅली वगैरे करून कुठेतरी तू 15-20,000 रुपये कमवशील. त्यांची म्हणजे थिंकिंग अशी होती की स्वाभाविक, हा कारण का आपण बोलतो की नॉर्मल फॅमिलीचे माणसं तेच विचार करतात की बाबा काहीतरी शिका, पुढचं ग्रॅज्युएशन नोकरीला लागा, जेणेकरून एक सेटल होण्याच्या दृष्टीने हे करतात. मग त्या तशी थिंकिंग होती त्यांची. पण मी प्रॅक्टिस वगैरे करत होतो आणि माझ्या डोक्यात एकच चालायचं की मला कबड्डीतूनच काहीतरी करायचं, कारण का असं आम्ही आता पहिलं कसं होतं जेव्हा मी लहान होतो शाळेत वगैरे होतो तेव्हा आम्ही असं महाराष्ट्राच्या मॅचेस वगैरे बघायला जायचो ना. बर, कुठे? वड्यात एकदा मॅच झाली होती 2010 काहीतरी, तर मग मी ती बघायला गेलो होतो, महाराष्ट्र वर्सेस हरियाणा होती, तर हरियाणा जिंकली होती तेव्हा. आणि आयरॉनिक आहे ना, म्हणजे हरियाणाच्या टीमला हरवलेलं आहे तुम्ही ते, हा आणि तेव्हा जिंकली होती. पण असं आम्ही बघायला गेलो होतो, मग आणखी असं एकदम तिकडचं म्हणजे ऑर्गनाईज अशी केली होती ना की जसं की एकदम मोठं लग्न वगैरे असतं ना की एवढा मोठा स्टेज हे ते वगैरे, मग आम्हाला पण असं वाटलं की अरे यार आम्हाला पण खेळायला पाहिजे. मग नंतर आम्ही म्हणजे आता एक मॅटवर होती का मातीवरती होती? मातीवर होती, मातीवर होती, कारण का पहिली खूप आता मॅटवर तर 5-7 वर्ष झाले असतील मॅट, हा मॅट प्रो कबड्डी आल्यापासून मॅटवरची कबड्डी वाढली, नाही तर मातीत व्हायची ऑलमोस्ट कबड्डी. तू फर्शीवरती पण खेळ? हो, फर्शीवर. आणि मी इव्हन फर्शीवर एक वर्ष नाही, लहानपणात खेळलं ते वेगळं, पण जेव्हा मी ज्युनियर कॉलेज कम्प्लीट करून सिनियरला एम डीला जसं ॲडमिशन घेतलं ना, तसं मग मी काय करायचो सकाळी मॉर्निंगला उठायचो, स्वतः 5 वाजता उठायचो, 5 वाजता येऊन मी ते शिवाजी पार्कात बीचवर फिटनेस वगैरे करायचो, थोडं स्किल वगैरे करायचो माझे, मग घरी येऊन रेस्ट करायचो. रेस्ट केल्यावर मग तेव्हा प्रॉपर असं डाईट वगैरे करून, तेव्हा परिस्थिती नसल्यामुळे माझं डाईट काय असायचं की दूध आणि चपात्या, मग नाश्त्याला चपात्या वगैरे दूध वगैरे खाऊन झोपायचो. पण डाएटबद्दल मग माहिती कोणी दिली तेव्हा तुम्हाला? डाएटबद्दल माहिती म्हणजे आता जसं की तेव्हा फोन होता माझ्याकडे, तर मग मी असं बघायचो, ऑब्झर्व करायचो की मी आता जसं की क्रिस्टियानो रोनाल्डो झाला, विराट कोहली झाले, तर हे कसं स्वतःला कॅरी करतात किंवा ते काय करतात, त्या आम्ही बघून बघून जास्त शिकलो. कारण का आता समोरचा प्लेयर आपल्याला कसा स्वतः राहतो आहे किंवा स्वतःला कसा कॅरी करतो आहे, त्याने आपल्याला खूप मोठ्या प्लेअरकडनं खूप काही शिकायला मिळतं. मग तसं मी करत करत मग डाईट वगैरे, क्रिस्टियानो काय खातो, कसा राहतो,
कसा प्रॅक्टिस करतो, कधी झोपतो, असं सर्व व्यवस्थित एकदम बघून मग माझं माइंडसेट तसं व्हायला लागलं की अरे आपल्याला पण हे करायला पाहिजे. म्हणजे जर समोर हां समोरचा चांगला करतोय तर आपल्याला की वाटतं की अरे हा चांगला याने आपला फायदा होणार आहे, मग ते मी कॉपी करून स्वतःचा एक टाइम टेबल बनवला की मी सकाळी 5 वाजता उठणार, 5 वाजता उठलो की फिटनेस करून येणार, फिटनेस करून आलो की थोडं नाश्ता वगैरे करणार, झोपणार, मग झोपलो की जेवायला उठणार, परत झोपायचो मी, मग झोपलो की 1-1.5 तास झोपून परत मग जिमला जायचो मी. म्हणजे कॉलेजला असताना कसं होतं, कॉलेजची जिम होती MD कॉलेजची, मग तिकडे मी 3 वाजता जिमला जायचो, प्रॅक्टिस असायची 5 ची असायची, मग 3 ते मी 4:30 पर्यंत तिकडे जिम वगैरे करून खाली प्रॅक्टिसला यायचो. प्रॅक्टिस केल्यावर क्लबची आपली MD कॉलेजची प्रॅक्टिस 8 वाजेपर्यंत असायची, ती प्रॅक्टिस करून मी मग परत क्लबमध्ये जायचो. क्लबची प्रॅक्टिस कशी होती की तेव्हा आम्हाला ग्राउंड नव्हतं क्लबला, तर मग जे ब्लॉक असतं पेवर ब्लॉक त्यावर मुलं असे आपला हा खडून पेंट मारून ग्राउंड टाकला होता आणि तिथे फिटनेस प्रॅक्टिस वगैरे तिकडे करायचं. तर मग असं शेड्यूल बनवलं होतं मी, तर ते मी फॉलो करत गेलो. मग फॉलो करत गेलो मग त्याला मला असा रिझल्ट जाणवायला लागला की चांगलं माझी बॉडी हेल्दी होते किंवा गेम सुधारतोय, फोकस राहतोय मी. मग त्यानंतर मला असे जे म्हणजे आता माझा क्लबचा सिनियर झाला संदेश गाडगे करून, तो मला त्यांनी सपोर्ट केला मला, मग तो मला समजावं लागला की असं होतं असं करायचं. मग त्यानंतर जितेंद्र डोलारे त्यांनी NIS केलं, तर NIS करून तो आला होता नुकताच, मग तो बोलला की तुमच्या क्लबची प्रॅक्टिस मी घेईन. तर मग तो फिटनेस वगैरे घेऊन त्यांनी मला सांगितलं, मग त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की सर्वात पहिली मसाज त्यांनी मला सांगितलं की तू मसाज कर, कारण का मी खूप म्हणजे आता एवढं सकाळी स्वतःची प्रॅक्टिस स्वतःचे स्किल वगैरे फिटनेस करायचो, मग येऊन झोपून वगैरे परत जिमला जायचो, म्हणजे दिवसात मी 4 टाइम प्रॅक्टिस वगैरे हे सर्व करायचो. तो बोलतो मग तुझे मसल तुला रिकव्हरी हे ते सर्व मग त्यांनी मला सांगितलं होतं, कारण का तो NIS केल्यामुळे सर्व तिकडे नॉलेज होतं त्याला. मग त्यांनी मला डाईट वगैरे सांगितलं, मग तो मी फॉलो करत गेलो. मग मला मसल म्हणजे पहिला एकदम बारीक होतो एकदम काटे, मग तसं फॉलो करत गेलो ना मग तसं चेंजेस स्वतःला जाणवायला लागले मला, आणि ते दिसलं भारशामध्ये दिसलं की अरे बायसेप आलाय किंवा शर्ट वर केला की आप झालेत. आणखी असं मोटिवेट करायचं म्हणजे मोटिवेशन मिळालं, मग करत गेलो मी तसं. आणि नंतर मग ते झाल्यानंतर मग ज्युनियरला होतो मी, ज्युनियर खेळत होतो. ज्युनियर खेळत असताना मी 2 वर्ष मुंबई शहरच्या टीममधून खेळलो, आणि जे माझं सेकंड इयर होतं ना ते चांगलं खेळलो मी. तर मग सेकंड इयरला माझं ज्युनियर नॅशनलमध्ये हे झालं, सिलेक्शन झालं, तर ज्युनियर नॅशनल खेळलो आणि मग मला 3rd प्लेस लागली. कोलकाताला झाली होती ती, मग 3rd प्लेस आली आम्हाला. तर 3rd प्लेस आली तर मग थोडं दिसून यायला लागलं की अरे हा पोरगा खेळतोय. बरोबर. मग त्यानंतर मला नॅशनल खेळून आलो, मग त्याच वर्षी खेलो इंडिया पण युथ गेम आले होते. मग खेलो इंडिया खेळून पहिल्या वर्षी मी खेळलो, पण आम्ही पूलमध्येच बाद झालो. तर मग ते काय एवढं हल्लक होतं आमच्यासाठी, बोललो नेक्स्ट इयर चांगली तयारी करून यायला पाहिजे, कारण का आता म्हणजे मुलं होती तीच पण काय कळत नव्हतं की काय होतंय काय. आणि मग त्यावर्षी माझं नॅशनल खेळून आलो होतो, तर मग ज्युनियर नॅशनल खेळून आल्यामुळे मुंबई शहरने मला सिनियरच्या डिस्ट्रिक्टच्या टीममध्ये पण घेतलं होतं. तर किती सालची गोष्ट ही, नाशिक 16-17 असेल. तर मग नाशिकला मी खेळलो, टुर्नामेंट एकदम चांगली खेळलो. मग सिनियर नॅशनल कॅम्पमध्ये गेलो मी, कॅम्प केला चांगला केला, कॅम्प करून वगैरे मोठे प्लेयर आणखी मला शिकायला मिळालं. मग त्या कॅम्पमध्ये रिशांग दादा होता, गिरीश दादा होता, निलेश दादा होता, म्हणजे ऑलमोस्ट सिनियर. आणि तेव्हा रिशांग दादा, गिरीश दादा म्हणजे एकदम टॉपचे प्लेयर होते. की रिशांग दादाने तेव्हा यू मुंबई फायनल वगैरे हे सर्व म्हणजे ऐकून आपण अरे यार ते प्लेयर आहेत ना, मग आपल्याला पण तिकडे त्यांच्याकडे बघून असं वाटतं अरे हा टीव्ही याला मी एकतर टीव्हीवर बघतो, हा टीव्हीवरती हा काहीतरी भारी करतो, आणि मग तो आपल्या बरोबर शेजारी आहे. मग मी एक थिंकिंग ठेवली की मला काय जरी माझं सिलेक्शन नाही झालं तरी काय यांच्याकडनं काय नाही काय शिकायला मिळेल. पण मग तू हे कबड्डीतच करिअर करायचं हे कितव्या वर्षी तुझा पक्क झालं होतं, म्हणजे साधारणतः कधी 1999 जन्म आहे तुझा. बरोबर. म्हणजे आपण 2014 मध्ये कबड्डी चालवली, त्यावेळी 10वी 11वीत असतो, त्यावेळी पहिल्यांदा कबड्डी
टीव्हीवरती बघितलं गेलं असेल तेव्हा नॉर्मल होत. नॉर्मल म्हणजे मी कबड्डी खेळायची म्हणून खेळत होतो, पण जसं जसं नंतर प्रो कबड्डी बघितली मी, महाराष्ट्र म्हणजे मोठ्या मोठ्या जसं जसं फेम वगैरे यायला लागला कबड्डीला, किंवा जसं मोठ्या टुर्नामेंट व्हायला लागल्या, नॅशनल्स व्हायला लागले किंवा प्रो कबड्डी यायला लागली, मग त्यांना बघून असं वाटायचं की अरे हे लोक टीव्हीवर येत आहेत, एवढं खेळत आहेत चांगलं. पहिले ते आता जे केटी टेप वगैरे लावायचे ना ते, मला असं वाटायचं की अरे ते असं शायनिंग आहे किंवा टॅटू काढलाय, पण ते ऍक्च्युली मसलला सपोर्ट किंवा एल्बो डिस्लोकेट वगैरे झाले होते. तर आम्हाला पण असं वाटायचं की अरे यार आम्ही पण कधी खेळणार वगैरे, असं टीव्हीत बघून बोलायचं अरे यार काय चांगला खेळतोय, असं जसं अनुप कुमार, रिशांग देवडीका, गिरीश दादा, काशिलिंग आडके, तेव्हा म्हणजे चांगले खेळत होते आणि आम्हाला पण असं वाटायचं की अरे यार काय मस्त खेळतो, आम्हाला पण खेळ. मग त्यामुळे त्यांना बघून आणखी म्हणजे उत्साह आणि आवड निर्माण झाली की अरे यार आपण पण खेळूया. मग खेळता खेळता प्रॅक्टिस करायला लागलो, मॅचेस खेळायला लागलो. मी दहावीला असताना मी प्रिलियम होते ना शाळेत, ती बुडवून मी मॅचेस वगैरे खेळायला जायचो. तर मग मॅडम म्हणजे बाई, म्हणजे आम्ही बाई बोलायचो शाळेत तेव्हा मराठी माध्यम, मी मराठी माध्यमात शिकलो, बाई वगैरे वर्ग शिक्षिका, हा ते चांगल्या असल्यामुळे मला त्यांनी समजवलं वगैरे की अभ्यास कर, हा अभ्यास वगैरे कर, आता थोडे दहावीची एक्झाम आहे. तर मग मी काय ऐकलं नाही, तरी बोर्डाची एक्झाम होती ना दहावीची, तरी मी असं म्हणजे आपली परिस्थिती चांगली नव्हती, तर मग डाईटचा खर्च कसं निघणार हे ते. मग मी काय करायचो की असे आम्ही टीम बनवायचो, म्हणजे आता तुम्हाला बोललो की वजनी गट होतं, वजनी गट पन्नास किलोची, तेव्हा मी 45 वगैरे असं वजनी गटात होतो. मग आम्ही 50 किलोची टीम बनवायचो असं, 7 जण, फक्त 7 जणच न्यायचो तेव्हा. समजा आता 10,000 7,000 प्राईज आहे, तर मग आम्ही 7 जण जायचो आणि चांगले चांगले मुलं होती ना, आता जसं की राईट कव्हर चांगला आहे, रेडर 3 चांगले आहेत, मग असे बघून आम्ही त्यांना बोलायचो की आपण खेळायला जाऊया आणि जे पैसे येतील ना ते आपण वाटून घ्यायचो. तर मग ती सिस्टम आम्ही करायचो. मग त्यांनी माझा काय व्हायचं, मला बेनिफिट असा होता की माझा डाईटचा किंवा प्रोटीनचा खर्च सुटायचा त्यांनी. मग त्यामुळे मी असं टुर्नामेंट खेळायचो असं ऑफ सीझनला वगैरे. आणि मग नंतर शाळेतून बाहेर आलो तसं ज्युनियर कॉलेजला आंबेडकरला गेलो. आंबेडकरला मी चांगला खेळलो. मग राजेश सर बोलले की तू MD कॉलेजमधून खेळ सिनियरला, तर कारण का मी तेव्हा चांगला खेळत होतो. तर चांगला खेळत असल्यामुळे मला तो एक फायदा आला. आणि MD कॉलेजला जेव्हापासून मी गेलो तेव्हापासून जसं माझं बोलतात ना की लक किंवा चांगलं मार्गदर्शन, ते माझं सुरुवात झाली तिकडून. मग मी MD कॉलेजला कसं होतं, पहिलं मी जेव्हा होतो तेव्हा पावसाळ्यात जेवढी पण बिल्डिंग आहे ना आपली कॉलेजची, ती चढ उतर करायची, म्हणजे पायऱ्या हा स्टेप्स चढ उतर. मग त्याच्यात आमचे थाईज झाले, काप्स झाले, काप्स म्हणजे लोअर बॉडी, ते पूर्ण म्हणजे त्याला पॉवर यायला लागली, हा आणि मसल वगैरे यायला लागले. मग ते झालं कारण का पाऊस असल्यामुळे मातीतली कबड्डी खेळत होते, पाऊस असल्यामुळे मातीत नाही जाऊ शकत. तर मग आम्ही असं कॅन्टीन होतं, तर कॅन्टीनमध्ये नमस्कार म्हणजे सूर्य नमस्कार, हा जोर, बैठका, डिप्स हे सर्व करून मग स्वतःला इम्प्रूव्हमेंट करत गेलो स्वतःमध्ये. मग इम्प्रूव्हमेंट म्हणजे एक बोलतात ना की प्रिपेरेशन, तो वेळ प्रिपेरेशनचा होता की पावसाळ्यात आपल्याला काय करायचं नाही, फक्त आपल्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची, स्वतःला म्हणजे फिट ठेवायचं. मग पावसाळा गेल्यानंतर मग सीझनला सुरुवात होते म्हणजे थंडीत, तर मग लोकल मॅचेस असेल, लोकल टुर्नामेंट किंवा युनिव्हर्सिटी, मग त्यासाठी आम्ही पहिले ती तयारी करून मग तिकडे जायचो खेळायला. मग त्याचा फायदा आम्हाला इकडे मिळायचा युनिव्हर्सिटीच्या मॅचेस वगैरे, कारण का पावसाचे 3 महिने कंटिन्यू आम्ही एकच व्यायाम करून जिम वगैरे करून स्वतः फिट होतो. मग त्यानंतर मग 3 वर्ष आम्ही कॉलेजला असताना सलग 3 वर्ष आम्ही फायनल मारले. बर, हा आणि कॉलेजनी म्हणजे माझं कसं होतं, मी कॉलेजला गेलो नाही कधी, हा कॉलेजला गेलो नसल्यामुळे एक्झामला जायचो ना मी, तर मागची मुलगी किंवा मुलगा तर अरे म्हणजे चाट, अरे यार हा तर पूर्ण याला उभे मी म्हणजे पूर्ण इयरमध्ये मी याला कधी बघितलं नाही, हा आला एक म्हणजे एक्झाम द्यायला. तर मग 1-2 वर्ष मी फेल झालो, 2 वर्ष
आणि तेव्हा कसा रूल होता की म्हणजे बोलतात ना की त्यावेळी असा रूल काढला होता युनिव्हर्सिटीवाल्यांनी की एक जो म्हणजे जो पण कोण असेल खेळाडू तो फक्त 2 वर्षच खेळू शकणार, एका इयत्तेत खेळू शकणार. तर मी काय केलं, पहिलं लागलं, हा नाही नाही नाही, पहिलं मी नाईटला घेतलं ऍडमिशन. हा नाईटला ऍडमिशन घेतलं, त्यात मी 2 वर्ष नापास झालो. बर, हा म्हणजे नापास होऊन नंतर मग सर बोलले आता प्रॉब्लेम होणार खेळायचा. आता डेला ऍडमिशन, हा मग मी सरांनी मला बोलला की असं असं कर, डेला तू ऍडमिशन घे. मग मी आर्ट्स कॉमर्स केलं, मी 11वी 12वी कॉमर्स करून मग सर बोल आणि 13वीला पण कॉमर्स घेतलं. सर बोललं तू काय अभ्यास करणार नाहीस ती गप. नंतर मग 3-2 वर्ष आपण झाल्यानंतर सर बोलले की सकाळी डेला तू हे घे आर्ट्स घे. मग आर्ट्स घेतलं मी. तरी मग त्या वर्षी माझं कसं होतं, कॉलेजला गेलो नाही, जायचो फक्त. म्हणजे कसं होतं माझं ॲक्च्युली कॉलेजचा चेहरा बघून, हा नाही म्हणजे कॉलेजला मी जायचो फक्त प्रॅक्टिससाठी. म्हणजे एम डी कॉलेजमध्ये प्रॅक्टिस म्हणजे खूप, म्हणजे मी असताना आहे ना 70-80 मुलं यायचे का, तर तिकडे कबड्डी, हा मेहनत चांगली होते कारण का सिनियर वगैरे मेहनत चांगली होते तिकडे आणि मुलं तिकडून जास्त घडतात, तर त्यामुळे तिकडे यायची मुलं. तर मग मी पण हाच विचार केला होता की मी पण जाईल मेहनत करेल. आणि तिकडून रिशांग दादा झाला, नितू नितेश मोरे झाला, अजून असे खूपसे प्लेयर आहेत ना ते एम डी कॉलेजमधून, माने विशाल माने दादा झाला, असे म्हणजे खूपसे प्लेयर असे तिथून वरती गेले होते. तर मग असं लोक बोलले अरे एम डी कॉलेज विशाल माने ना एम डी कॉलेजमधला आमच्या कॉलेज. मग असं मला वाटलं की अरे हे लोक पण तिकडे प्रॅक्टिसला येतात, मग आपल्याला पण जायला पाहिजे त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला. मग त्या हिशोबाने मी जायला लागलो तिकडे. पण मग घरी काय सांगितलं नापास झाल्यावरती? नापास झाल्यावर म्हणजे मला कारण घरचं म्हणतात शिक्षण कर, शिक्षण वगैरे कर, तू म्हणतोस नाही मला कबड्डी खेळायची आणि 2 वर्ष वायडी झाले. पण तेव्हा मी काय सांगायचं की हा मी शिकतोय थोडं, मला झालं नापास, मी करेन, मी नेक्स्ट इयर प्रयत्न करेन. तर मग असं करून करून मी 3 वर्ष काढले तिकडे. मग नंतर कसं झालं, त्यांना घरच्यांना पण माझं सिलेक्शन वगैरे व्हायला लागलं ना, तर माझं मी 3 वर्ष फायनल खेळलो युनिव्हर्सिटी. नंतर मी ज्युनियरला असल्यामुळे मी मुंबई शहर सिलेक्ट झालो. मुंबई शहर सिलेक्ट झाल्यानंतर जे आपले डिस्ट्रिक्टच्या मॅचेसमधून इथे आलो, नॅशनल सिलेक्ट झालो महाराष्ट्रासाठी. तर मग महाराष्ट्राला सिलेक्ट झालो, आम्हाला 3rd प्लेस लागली. तर मग त्यांना कळालं की हा योग्य ट्रॅकवर आहे, करतो ह्याला करून दे. मग मम्मी काय बोलली ना मला, मम्मीने मला, मम्मी जे पण आहे ना मी आता ते मम्मीमुळे, कारण का मम्मीने माझ्यावर खूप विश्वास दाखवला, ठीक आहे तू करतोस ना व्यवस्थित कर, चांगल्या मनाने कर. मग मम्मी मला वगैरे काय बोलायची ना, जे लागलं द्यायची, हे पाहिजे ठीक आहे घे. आणि पण मी पण कधी डिमांड नाही केली कारण का मला माहिती होती माझ्या घरची परिस्थिती काय. बरं, की बाबा 12,000 किंवा 10,000 तिघांचं बघणं वगैरे हे सगळं. मग मी असं लोकल टुर्नामेंट खेळून वगैरे ते माझं स्वतःचा मी खर्च काढायला लागलो त्यातून. मग ते करत असताना मला कॉलेज झालं, सिनियरला होतो. तर मग राजेश सर, म्हणजे राजेश सर देना बँकेत आहेत, ते पण कबड्डी थ्रू लागले, तर ते कोच आहेत तिकडे. तर मला बोलले की तुला मी देना बँकेच्या टीममध्ये घेतो कॉन्ट्रॅक्टवर. तर मी 1 वर्ष पूर्ण पहिलं मला 2,500 काहीतरी सॅलरी होती तिकडे, 6-7 महिने 2,500 होती. मम्मी टुर्नामेंट चांगले खेळलो कंपनीचं, तर मला 7,500 रुपये पगार चालू केला. पण त्यांनी अट अशी टाकली की तू जे आता मी असं जातो ना वेगवेगळे खेळ, म्हणजे असे टीम बनवून खेळायला, ते नाही जायचं, तू इकडूनच खेळ. मम्मी बोलले ठीक आहे चालेल. पण मला 7,500 रुपये तेव्हाच्या वेळी खूप होते ना, की चला 3,000 प्रोटीन घेतलं, बाकी थोडे 2-4,000 रुपये घरी दिले आणि मग डाईट वगैरे हे ते सर्व ते करायला, मग करायला लागलो मी तेव्हा. मग नॅशनल खेळलो, मग नॅशनल खेळल्यानंतर 1 वर्ष मी देना बँकेत खेळलो. देना बँकेतून त्या टुर्नामेंट चांगला खेळायला लागलो. तर मग तेव्हा मला सूर्यवंशी सर आहेत एअर इंडियाचे, त्यांनी मला बघितलं की हा खेळतोय चांगला. तर प्रभादेवीला मॅचेस होत्या बी पी सी एलमधून, गिरीश इन्नाळ, काशिलिंग आडके, रिशान देवाडिका, नितेश मोरे आणि असे सर्व म्हणजे प्रो खेळले, मोठे खेळले, मोठी नाव आहेत कबड्डीतले आपले. तर मग ते खेळत होते प्रभादेवीला. तर मग त्यांच्या विरोधात मी खूप चांगला खेळलो, खूप चांगला खेळलो. म्हणजे जसं आता पुणेरी पलटणसोबत मी आता फायनलला जसं 4 पॉईंटची रेड केली, तेव्हा मी 4 पॉईंट प्लस 3 पॉईंट असे कंटिन्युअस
एक रेड करत होतो, तर मग दिसण्यात आलो त्या टुर्नामेंटमुळे. आणि मग नंतर मला सूर्यवंशी सर बोलले की तुला एअर इंडिया संघात खेळायचं आहे का. मग मी बोललो हा सर, कारण का एअर इंडिया पण तेव्हा मोठा संघ होता. सिद्धार्थ देसाई झाला, विकास काळे झाला, आदिनाथ गवळी झाले, नवनाथ दादा झाले, म्हणजे ते पण एकदम मोठे प्लेयर, दीपक हुडा हे सर्व म्हणजे होऊन गेले होते. मग कबड्डीत व्यावसायिक कॉलेज लाईफमध्ये माझ्या मर्स म्हणजे एम डी कॉलेज आणि ह्याच्यामध्ये कंपनीजच्या मॅचेसमध्ये टॉपची टीम एअर इंडिया, बी पी सी एल, महिंद्रा अँड महिंद्रा हे सर्व टॉपच्या टीम, ओ एन जी सी हे सर्व टॉपच्या टीम आणि मोठे मोठे प्लेअर. तर बोललो अरे मला संधी आली तर मग घ्यायला पाहिजे. तर सूर्यवंशी सर बोलले की असं असं विचार द्याल. तर मी बोललो ठीक आहे सर, चालेल मी येईन खेळायला. तर मग मी गेलो तिकडे खेळायला आणि मग तेव्हा नुकतंच मी सिनियर नॅशनल कॅम्पला होतो, तर मला माझं सिलेक्शन तिकडे झालं नाही. तर मग ते सिलेक्शन झालं नाही, मग मला म्हणजे तेव्हा मी टॉपच खेळत होतो, पण नवीन असल्यामुळे एक्सपिरियन्स कमी असल्यामुळे आपल्या राज्याने सिनियर प्लेअरला चान्स दिला. तर मी म्हणजे डोक्यात माझ्या असं अरे यार एवढं चांगला खेळून पण माझं सिलेक्शन नाही काय नाही. मग मला मी कुठेतरी कमी पड माझ्या मनात असं होतं की मी कुठेतरी कमी पडतो. मग मी बोललो ती सुख सुधारवायला पाहिजे. मग मी आलो एअर इंडियाला, एअर इंडियाला आलो मी, प्रॅक्टिस वगैरे करायला लागलो. काय काय चूक सुधारलीस, काय चुकलं होतं तुला, काय वाटलं? चूक म्हणजे अशी होती की म्हणजे आता मोठे प्लेअर कंटिन्यूस प्रॅक्टिस करत होते आणि आमची प्रॅक्टिस व्हायची बँके देना बँकेची, पण कसं व्हायची मॅच असली ना त्याच्या चार दिवस, हा चार 10 दिवस अगोदर 15 दिवस अगोदर, आणि प्रॅक्टिस अशी व्हायची पण कॉलेजची मुलं जे ज्युनियर असायचे आमचे त्यांच्यासोबत प्रॅक्टिस होते. मग सिनियर जे असायचे ते मग 10-15 दिवस कंटिन्यू अशी प्रॅक्टिस होते. मग त्यानंतर खेळलो चांगलं वगैरे, तर मग एअर इंडियामध्ये मी टीममध्ये खेळलो. कोल्हापूरला आमची पहिली मॅच होती सर, आणि प्रॅक्टिस वगैरे केली आणि त्या कॅम्पवरनं आलो आणि मी कोल्हापूरला टुर्नामेंट खेळायला गेलो. तर एअर इंडियामधून खेळलो आणि आम्हाला तेव्हा आमची टीम अशी टॉपची टीम होती, म्हणजे ड्रीम आता जशी पुणेरी पलटण होती ना तशी ती ड्रीम टीम होती. म्हणजे लोकांना बाकीचे जे कोचेस बोलले अरे यार ही माझी ड्रीम टीम आहे, कारण का तिथे एक कॉर्नर शुभम शिंदे होता, आदित्य शिंदे एक कॉर्नर होता, जे आपले बंगालकडनं खेळतात ते. अरे त्यांचा इथे लगेच प्लग करायला संधी मिळाली मला. तर शुभम आणि आदित्य शिंदे जे भाऊ आहेत दोघं जण, त्या दोघांचाही इंटरव्ह्यू स्पोर्ट्स कट्टावरती आहे, तोही तुम्ही बघा. एक राईटला खेळतो, एक लेफ्टला खेळतो, करेक्ट. आणि अशी म्हणजे आणि तीन रेडर मी असलम आणि तो सुशांत साहिल होता, आणि मध्ये राईट कवर आणि लेफ्ट कवर संकेत दादा होता, संकेत सावंत आणि विकास काळे. तर आमची म्हणजे तेवढीच टीम, हा आमच्या टीमला तेव्हा कोणीच म्हणजे पाच फायनल मारले आम्ही त्या वर्षी. 5 फायनल मारून आम्ही ऑल इंडियाला 3rd प्लेस खेळलो आणि फक्त एक टुर्नामेंट हारलो आम्ही, म्हणजे मुंबई महापौर होती. कंटिन्यूअस 5 फायनल मारून जो आमचा कॉन्फिडन्स अप झाला होता ना, तो मग त्या हिशोबाने आम्ही हे इथे खेळायला गेलो, ऑल इंडिया खेळायला गेलो बँगलोरला. तर मग चांगला खेळलो मी तिकडे. तेव्हा तिकडे रोहित कुमार, नितीन तोमर असे म्हणजे मोठे मोठे प्लेअर एकदम नावाजले. तेव्हा रोहित आणि आपला हा नितीन खूप म्हणजे टॉपचे प्लेअर होते. तर मग बोल त्यांच्यासोबत खेळायची संधी मिळेल आणि स्वतःला मी चॅलेंज करायचो, चल बघूया आपण आता किती पॉईंट मारतो काय करतो. मग त्याने माझा अजून कॉन्फिडन्स हे अप व्हायचा. तर चांगला खेळलो होता मग त्या ऑल इंडियामध्ये मी बेस्ट रेडर घेतलं होतं. तर एकाच आम्ही तेव्हा वाटलं असेल ना, हा एकदम म्हणजे तेव्हा एवढ्या मोठे प्लेअर होते आणि त्या आपण बेस्ट एअर इंडियात होतो. तेव्हा मला अशोक सरांची आणि माझी ओळख झाली होती प्रॅक्टिसला, पण अशोक सर खूप कमी यायचे, कारण का त्यांची फ्लाईट वगैरे असायची, त्यामुळे ते घरी असले ना की 100% ग्राउंडवर येणारच, प्रॅक्टिस घेणारच आमची. आणि आम्ही ज्या जेव्हा सर यायचे ना अशोक सर, तेव्हा आम्हाला कळायचं की आज आमचं काय खरं नाही, कारण का 3-3, 4-4 तास त्या म्हणजे भुरुम भुरुम माती असते ना त्यावर, तसं ग्राउंड आहे एअर इंडियाचं. तर सांताक्रूजला एअर इंडिया कॉलनीत. तर मग तिथे आम्ही प्रॅक्टिस कंटिन्यू करून करून ना मातीत एवढे आमचे पाय जायचे, म्हणजे बीच टाईपमध्ये होतं. तर आमच्या रेडर लोकांची आमची स्पीड वाढली होती, हँड टच मार किंवा टो टच मार त्याची म्हणजे वाढली होती स्पीड. आणि डिफेंडरची आमच्यामुळे डिफेंडरची स्पीड हे करे वाढली होती,
कारण कसं होतं की जर डिफेंडरनी आमच्याकडनं टच खाल्ला ना तर अशोक सर त्यांना हे करायचे ओरडायचे आणि आमची कॅच त्यांनी केली ना तर आम्हाला ओरडायचे. जोपर्यंत आम्ही असं दमत नाही ना तोपर्यंत प्रॅक्टिस बंद काय होत नव्हती. आणि नंतर मग अशोक सर बोलले मला की आता NYP पुनरीपलटनसाठी शोधताय तर मग त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं. तर मग पुनरीपलटन सीझन 7 माझं नाव तेव्हा मी असलम संकेत दा आणि आपलं सुजन साहिल. येस. तर मग आमच्या तेव्हा तिघांना घेतलं होतं सुशांत मी आणि संकेत दा. तेव्हा असलमला कॅम्पला ठेवलं होतं. बरोबर. हो असलम येस असलमचा म्हणजे परत प्लग इन करायचा जो मला संधी आहे त्याच्यात असलमनी याच्यावरती स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की 7 सीझनला अशोक सरांनी त्याला पुनरीपलटनला घेतलं तर त्यांनी मुलाखतीत सांगितलेलं आहे की सांगितलं यावर्षी मी तुला टीममध्ये घेणार आहे पण बाहेर बसायचं आहे पुढच्या सीझनला तुला घेणार आणि तू पुढच्या सीझनला करून त्यांनी मग पुढच्या वर्षी येऊन दाखवलं. आणि मग सीझन सेव्हनला पण घेत होतं जे म्हणजे असं अनुप कुमार कोच होता तेव्हा बोलत होते की असलम को भी लेंगे करके. तर मग अशोक सर बोलले की हे झालं होतं पूर्ण सीझन अर्धा झाला होता संपला होता तर मग अर्थ नाही ना तर बोलले नेक्स्ट सीझनला आपण सीझन 8 असलमला घेऊया. बोलले ठीक. आणि मग मी सीझन 7 माझी हे झालं होतं अशोक सरांनी हे केले होते सजेस्ट केलं होतं माझं नाव की अनुप कुमार एक दिवशी एअर इंडियाच्या ग्राउंडला प्रॅक्टिसला आला म्हणजे बघायला ऑब्झर्व करायला. आता जसं की मी अशोक सरांनी माझं नाव सजेस्ट केलं आहे मग आता कोच तुम्ही आहेत तर तुम्हाला पण बघायला पाहिजे ना की कसा प्लेअर खेळतोय काय त्या क्वालिटीचा आहे का. तर मग तेव्हा अशोक सरांचा माझ्यावर विश्वास होता पण अनुप कुमार तेव्हा माझ्या आम्ही टुर्नामेंट खेळून आलो होतो आणि माझा अंगठा एकदम सुजला होता एकदम तर मला रेड वगैरे मारायला काही जमत नव्हतं. पण आता कोच आले तर मग सर बोलले थोडी प्रॅक्टिस कर मुवमेंट कर मी बोलतो. पण मी 2 पेन किलर घेतल्या आणि मग ती प्रॅक्टिस मी केलं तरी पण माझा पाय वगैरे दुखायला लागला. मग नंतर मग कोच बोलला की सरांना की नाही इतना मुझे अच्छा लग रहा है तो दुसरा धुवून दे. पण अशोक सर असे बोलले त्याला की मी ये माझ्यासोबत पूर्ण आमच्या टीमसोबत 2 से मी आहे याच्यासोबत मी 2 के साथ इसके साथ पूरा 2 मैंने निकाला है मुझे पता है ये बंदा क्या कर सकता है क्या नहीं. तर अशोक सरांनी माझा विश्वास दाखवून सीझन 7 मला संधी दिली. मग सीझन 7 संधी दिली. मग जसं त्या सीझनमध्ये नितीन तोमरला लागलं होतं तर मग त्यामुळे मला संधी मिळाली खेळायला. सिच्युएशन अशी झाली की सबस्टिट्युशनला मला उतरवलं आणि सबस्टिट्युशनला मी खूप त्या फर्स्ट मॅचमध्ये मी बेंगलसोबत 7 मारले होते टायमिंग. आणि मग तसं मग अनुप कुमारचा पण माझ्यावर थोडा भरोसा म्हणजे विश्वास थोडा यायला लागला. हो तर मग विश्वास यायला लागला त्यामुळे मग त्यांनी आणखी मला चान्स देत गेलं चान्स वगैरे दिले. मग मी चांगला खेळत गेलो जसं जसं मला चान्स मिळत होते तसं मी प्रूव्ह करत होतो स्वतःला. तर मग त्या सीझन 7 एकदम चांगला खेळून नंतर सीझन संपलं आणि नंतर मग मी घरी आलो. मग नंतर आमची प्रॅक्टिस वगैरे एअर इंडियाची वगैरे चालू व्हायला लागली. बरोबर. ती कंटिन्यू करून नंतर मग असं मला रेल्वेचा जॉब ऑफर केला. तर मग माझी फॅमिली बॅकग्राऊंड असं असल्यामुळे मला रेल्वेचा जॉब घ्यावा लागला. कारण का कबड्डीत पहिलं एवढं फेम नव्हतं की आत्ता जेवढं आहे तेवढं. पहिले जे प्लेअर अशी थिंकिंग होती की मी आता कबड्डी खेळतोय तर मी नॅशनल झालो किंवा इंडिया झालो तर जॉब घेतला तर माझा पुढचा सिक्युअर होईल पूर्ण. तर मग त्या हिशोबाने मी पण बोललो आता माझा वडील नाही मम्मी किती काम करणार. आणि म्हणजे मम्मी काम करत होती मला आवडत नव्हतं कारण का लहानापासून तिने एवढं स्ट्रगल करून 10x10 रूममध्ये 4-5 मुलं पोच म्हणजे मोठं वाढवणं मग ते हे नव्हतं. तिच्यासाठी सर्व चॅलेंजिंग होतं प्रत्येक दिवस चॅलेंजिंग होता. तर मला असं वाटायचं की तिने जे दिवस बघितलेत ना ते मला तिच्या म्हणजे जसं मी मोठा होईल तसं ते दिवस पुन्हा तिच्या आयुष्यामध्ये मला येऊन द्यायचे नव्हते. म्हणून मग त्या हिशोबाने मी हार्डवर्क हे सर्व वगैरे फिटनेस वगैरे जास्त फोकस राहायला लागलो की मला काहीतरी म्हणजे थिंकिंग अशी होती मला कबड्डीत करिअर करायचं. हे तुझं आत्ता सगळं कबड्डीबद्दलचं आयुष्य आहे. हो पण कबड्डी सोडूनही काहीतरी आयुष्य असेलच ना. मग त्या लहानपणीचं ते परिस्थिती काय होती हालाकीची परिस्थिती 10x10 तो काय हे होता अनुभव होता. आणि मग 10x10 खोलीत वाढून आई दिसतंय की आता आई पण वय झालंय तिचं तिला या परिस्थितीत बघायचं नाही घर घ्यायचं तर
ते तुझं हे कसं होतं? म्हणजे आता असं बोलत गेलं की स्टेप बाय स्टेप, म्हणजे जसं जसं मला मिळालं ना तसं वयानुसार एकदम व्यवस्थित योग्य टाईमला सर्व मला मिळत गेलं. जसं की आता ज्युनियर नॅशनल मी खेळलो, सिनियर नॅशनल खेळलो 2 वर्ष, मग नंतर रेल्वेचा जॉब मला ऑफर झाला, मग रेल्वेचा जॉब मी घेतला. रेल्वेचा जॉब घेतल्यानंतर मग थोडं असं मला सिक्युरिटी वाटायला लागली की हां ठीक आहे, आता काही ना काहीतरी दिलं कबड्डीने मला. मग कबड्डीच्या व्यतिरिक्त असं बघायला गेलो तर मग साईड बाय साईड मी प्रो कबड्डी खेळत होतो, तर ते थोडे पैसे मी सेविंग करत होतो, कारण का जेणेकरून मला पुढे पण साईड बाय साईड किती आपण 10 बाय 10 रूममध्ये किती राहणार. माझं पण असे स्वप्न होते की म्हणजे तेव्हा माझं स्वप्न असं होतं की मम्मीला 1 करोडच्या रूममध्ये असं ठेवायचं आहे, की जेणेकरून आता 10 बाय 10 रूममध्ये तिने परिस्थिती म्हणजे एकदम बिकट परिस्थिती बघितली, त्यामुळे मला असं वाटतं की तिचं पुढचं आयुष्य जे पण असेल ना ते मी सुधरवेल, आणि एकदम तिला असं एकदम आरामदायी जिंदगी असं द्यायची होती मला. मग मी विचार केला की ठीक आहे चला, जॉब घेतला वगैरे, प्रो कबड्डी खेळत असल्यामुळे तिकडनं इन्कम येत होती मला थोडीफार. मग जसं की सीझन 7 थोडे NYPA पैसे, नंतर मी 110 कि 113 पॉईंट मारले, तर मग त्यानंतर माझी व्हॅल्यू वाढली, बी कॅटेगरीत आलो, मग बी कॅटेगरीचे पैसे. मग नंतर सीझन 8 म्हणजे कसं व्हायला लागलं की मी कॅम्पला गेलो तर म्हणजे बॉडी वगैरे असे थोडं हे व्हायला लागले, वीक व्हायला लागले असं तसं, तर मग थोडं असं फ्रस्ट्रेशन वगैरे व्हायला लागलं मला, अरे काय होतं हे ते म्हणजे टेन्शन वगैरे. तर असं म्हणजे क्रिएटिन वगैरे मी घेत असल्यामुळे असं मला सांगितलं गेलं की तुझ्या किडनी ॲबनॉर्मल स्टोन वगैरे असं थोडं काहीतरी बोल, हां तर थोडं मला भीती वाटायला लागली. मग मला प्रॅक्टिस करताना प्रोटीन वगैरे सर्व बंद वगैरे होतो, मग त्यानंतर इंजरीज व्हायला लागल्या माझं, हां लिगामेंट नाही, मी मॅच खेळत असताना माझं बोट आहे ना, बोट अक्षरशः असं तुटून पडलं होतं खाली, हां पण ती सिच्युएशन अशी होती की मला पॉईंट मारायचे होते, कारण का जर मी पॉईंट ना आणले टीमसाठी तर मला बाहेर बसवणार होते कोच, कारण का माझा परफॉर्मन्स तेव्हा ड्राफ्ट असा खाली येत होता, तर मला तो मेंटेन ठेवून वरती नाही जायचा होता. मग त्या थिंकिंगने मी हे करायला लागलो, तर मग माझे इंजरी डिस्लोकेट झाल्यामुळे 15-20 दिवस त्यामध्ये गेले. नंतर मग टीम म्हणजे 12ची टीम दुसऱ्या, आता दुसऱ्या नवीन NYPA प्लेयर आले, त्यांना जशी मला संधी मिळाली सीझन 7 तशी त्यांना संधी मिळून ते चांगले खेळ करत होते. सीझन 8 जसं की असलं मला मोहित आला, ते चांगले खेळत होते ना, तर मग त्यांना संधी मिळत गेल्या. तर संधी मिळत गेल्यामुळे माझं आता त्यांना ते चांगले खेळतात तर कोच काय थोडी त्यांना बसवू नाही शकत, तर मला त्यांनी हा बसाव पूर्ण सीझन असंच मी बसून काढलं, चांगले खेळले ते दोघं पण सीझन चांगले खेळले. मग त्यामुळे माझं सीझन 8 पूर्ण वाया म्हणजे असं बसूनच गेलं, मॅचेस मिळाल्या नाहीत फार खेळायला. मग ते कंटिन्यू चांगलं करत होते टीमसाठी, चांगली गोष्ट आहे ती पण. आणि त्यानंतर मग सीझन 9 पण ते आले चांगले एकदम प्रिपेअर वगैरे मस्त, ते पण सीझन 9 पण चांगले खेळले, पण दुर्दैव असं की मेन जेव्हा मॅच इम्पॉर्टंट होता लास्ट 7 मॅच बरोबर, तर त्यांना ते लास्ट 7 मॅचच्या अगोदर त्यांना लागलं दोघांना. तर मग आणि माझं लक असं कुठेतरी देवाने की मग मला 7 मॅच खेळायला मिळाला, तर मग मी माझं साईड बाय साईड प्रॅक्टिस फिटनेस वगैरे स्वतःवर इम्प्रूव्हमेंट स्वतः जाऊन स्किल करणं वगैरे करत होतो. तर मग ते करत असल्यामुळे माझा कॉन्फिडन्स होता की मला जेव्हा पण चान्स मिळेल तेव्हा मी टीमसाठी पॉईंट आणणार, तर मग चान्स मिळाला लास्ट 7 मॅच. तर मग मी आणि आकाशने पूर्ण टीमची जबाबदारी सांभाळली हो, आणि टीम फायनलपर्यंत नेली. तर दुर्दैव असं की फायनल हारलो होत राहा खेळ म्हटलं, म्हणजे पहिले 8 सीझन बेस्ट फिनिश तिसरा होता, आता 9वा 10वा सीझन सलग 2 वर्ष फायनल खेळ, फायनल हारलो त्याचं काय वाईट नाही, पण फायनल हारून काहीतरी शिकायला मिळालं, ते टेम्परामेंट कसं होतं फायनलचं, कन्फ्युजन प्रेशर हे सर्व त्याचा फायदा मला सीझन 10 मध्ये झाला. सीझन 10 खेळ प्रॅक्टिस वगैरे व्यवस्थित सर्व व्यवस्थित झालं, मग मॅचेस स्टार्ट झाल्या, मग जशी जशी संधी मिळत गेली तसं जसं मी खेळत गेलो, आणि मग नंतर मग असं जसं
एकदम व्यवस्थित टीम पण एवढी चांगली होती की जबरदस्त. हा टॉप आणि ऑलराऊंडर होते ना सर्व, त्यामुळे समोरच्या टीमवर पण प्रेशर असं पडायचं की अरे रेडर पण यांच्या टॅकल मारतायत तर करायचं काय. तर मग त्यामुळे आम्ही सर्वांनी असं ठरवायचं की बेनिफिट सर्वांनी घ्यायचा, जिथे संधी मिळेल तिकडे आपण पॉईंट घ्यायचा. मग त्या हिशोबाने असं खेळत खेळत मग एकदम टीम फायनल खेळ, कारण का आम्ही फर्स्ट स्टार्टिंगच अशी केली ना, कारण का जयपूरसोबतच पहिली मॅच होती, जयपूरसोबतच अशी स्टार्टिंग केली की त्यांना एकदम वन साईड मॅच झाली आमची. मग बाकीच्या टीमवर पण त्याचं इम्प्रेशन पडलं की अरे यार 18-54 जे हरवलं हो फर्स्ट मॅच, तर मग बाकीच्या टीमवर पण अरे पुनरी पलटण बहुत अच्छी टीम आहे, ऑलराऊंडर आहे, रेडर बी डिफेन्स करते, डिफेंडर बी रेड मार. मग ते थोडे म्हणजे मनातून भीती आलो अरे यार अच्छा टीम आहे अच्छे से खेळला. मग ते थोडं आमचा प्रेशर त्यांच्यावर कंटिन्यू जसं आम्ही मेंटेन केला आणि जसं आम्ही विचार केले होते ना तसंच फायनलला आम्हाला त्याचा बेनिफिट मिळाला. येस, म्हणजे तू आपण फायनलवरती आलोच तर साधारणतः किती 1.5 मिनिट राहिलं होतं पहिल्या हाफमध्ये फायनलमध्ये. स्कोर होता 7-9, रेडला गेला पंकज मोहिते आणि सुपर रेड मारून आला 4 पॉईंटशी. सुपर रेड म्हणजे असं बोलतात ना की आता टीम आमची स्टेबल नव्हती, आमचे डिफेंडर थोडं, कारण का अभिनेश हा खूपसे प्लेयर होते ते फायनल खेळले नव्हते. हा असलम वगैरे त्या टेम्परामेंट खेळले चांगले अप्रतिम प्लेअर पण फायनलचा टेम्परामेंट त्यांना माहीत नव्हतं. तर मी म्हणजे असं थोडं त्यांचं नर्वस सिस्टम वगैरे असं असेल कदाचित. तर मग दोघं पण आउट झाले होते मोहित आणि असलम. तर मग मला माझी कसं असतं ते दोघं असले ना तर काय वाटत नाही की ते जरी मी आउट झालो तरी ते मला उठवतील. त्यांना विश्वास होता की जर ते दोघं आउट झाले की पंकज उठवणार काय करून. पण माझी थिंकिंग पण तशीच असायची की या दोघांना जेवढं लवकरात लवकर फील्डवर आपल्या ग्राउंडवर आणता येईल हे करून ते आपल्यासाठी आणि टीमसाठी चांगलं राहणार. तर मग त्या हिशोबाने मी बोललो की काही करून पॉईंट मारायचा. तर मग मला माहिती होतं की हे लोक ॲडव्हान्स घेणार. तर मग मी फक्त मुवमेंट दाखवली, कारण का अगोदरच्या मॅचला मी राईट कव्हरला ती किक मारली होती 5-7. तर मग ते कारण का आमचं मॅचच्या वगैरे व्हिडिओ सेशन होतं की कोणता रेडर काय करतो त्याची स्किल काय वगैरे, तर त्यांनी पण आमचं केलं असेल ऑब्झर्वेशन साहजिकच हो. तर मग मला माहिती होतं की जर मी याला हे जरी दिली ना दाखवलं की मी किक करतोय तरी सेकंड मॅच माझ्या पाय देणार म्हणजे टॅकल करायला येणार. तर मग मी पहिला प्रश्नच प्रिपरेशन होतं की हा पडायच्या अगोदर आपण त्यातून निघायला पाहिजे. मग त्या हिशोबाने मी रेड मारली आणि मग आता ते तर कळत नाही की आपल्या किती जण मागून पकडतात किती नाही, पण मी पॉईंटच्या हिशोबात गेलो होतो. तर त्यामुळे त्या 4 पॉईंटचा फायदा टीमला झाला. 9-13 झाला स्कोर हो. आणि जे इम्पॉर्टंट 7-13 हो. आणि मग नंतर बाकी असलम उठला, मोहित उठला, शादलू आला, अभिनेश आला. मग जे आमच्यावरचा प्रेशर होतं ते त्यांच्यावर झालं. मग त्याचा आम्ही ते प्रेशर मेंटेन करत 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 व्यवस्थित फायनल जिंकू. आणि मग फायनल जिंकल्याचं काय फिलिंग होतं? फायनल जिंकल्याचं फिलिंग हेच होतं की म्हणजे सीझनच्या अगोदर आम्ही असं कैलास सर झाले, अशोक सर झाले, आमचे ओनर झाले जय कोटक, मॅनेजमेंट सीझन 1 पासून पुनरी पलटांनी किताब जिंकला नव्हता फायनलचा. तर आमच्या आमची थिंकिंग अशी होती की आम्हीच किताब त्यांना जिंकून. बरोबर. मग त्यासाठी आम्ही काम हार्डवर्क वगैरे जे काय करावं लागत असेल ते करत होतो. आणि फायनल आम्ही बोललो होतो की हा वर्षी आपणच फायनल मारणार, तुम्ही काही काळजी करू नका. पण आम्ही कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये थोडा एक मात्राचा फरक आहे, पण आम्ही ते न होता व्यवस्थित एकदम मॅच कट टू कट खेळून कुठे काय मॅनेज केली मॅच. आणि मॅनेज करता करता कुठे पॉईंट नाही जायला पाहिजे, कुठे पॉईंट आणायला पाहिजे ह्याच्यावर जास्त लक्ष देऊन आम्ही ती फायनल व्यवस्थित खेळून फायनल विन झाल्यावर ना जे सर्वांचं म्हणजे एकदम बोलतात ना की 10 वर्षाची खुशी, 10 वर्षाची खुशी किंवा 10 वर्षाची एवढी मेहनत हा सीझन 10 त्यांना पूर्ण एकदा. हा झाला पंकज कबड्डीच्या ग्राउंड मधला, पण कबड्डीच्या ग्राउंड बाहेर पंकज कसा आहे? कबड्डीच्या बाहेर मी असा नॉर्मल राहतो म्हणजे एकदम सिम्पल, सर्वांना आवाज वगैरे मला म्हणजे मिळून राहायला आवडतं की सर्वे सोबत असल्यानं बरं वाटतं की आपली चला
इवन मी आता काय काय टीममध्ये असं पण होतं की नॉर्थचा वेगळा साऊथचा वेगळा, तर मला तसं नाही, सर्व आपले सर्वांना घेऊन राहायला आवडतं मला, रिस्पेक्ट वगैरे सर्वांना, म्हणजे माझ्यासोबत तसं शांत राहावं वगैरे, रिस्पेक्ट द्या रिस्पेक्ट घ्या, हे सर्व आवडतं मला. मैदानाबाहेर पण एवढाच बोलतो आणि पंकज कमी बोलतो, पण आता जे आपलं इंटरव्ह्यू वगैरे सर्व आहे मग त्यामुळे लोकांनाही कळायला पाहिजे की ऍक्च्युली जे ग्राउंडवर जसं आम्ही खेळतो त्याच्या मागची किती मेहनत असते किंवा किती डिसिप्लिनमध्ये राहावं लागतं. प्लेयरच्या आयुष्यामध्ये हार्डवर्क आणि डिसिप्लिन हे जास्त असतं, सक्सेस तर एक क्षणासाठी असतं. पण जरी आता युसेन बोल्टचं उदाहरण घ्यायला गेलं, त्यांनी 100 मीटर हे रनिंग करायला त्यांनी 10 वर्ष मेहनत घेतली असणार, तेव्हा कुठे त्याला मेडल लागले. तर आमचं पण म्हणजे प्रत्येक प्लेअरचं तसं असतं की 10-10व्या सीझनला फायनल आम्ही जिंकलो आहे, त्याच्या आम्ही त्याची तयारी अगोदरपासूनच करत होतो. पण जे बोलतात ना की हा टाईम होता की आमचा हा आम्ही फायनल जिंकणार, तर आमच्या नशिबात. आणि तू म्हटलास की आईला बघायचं की आता 1 कोटीच्या खोलीत, पण मग तू पहिलं घर कधी घेतलंस आणि आईचे त्याच्यावर रिएक्शन? रिसेंटली मी 6-7 महिने झाले असेल, मम्मी म्हणजे मम्मीने ते रूम वगैरे चेंबूरला टिळक नगरला एक बिना शेरनी करून हे आहे बिल्डिंग, तिकडे म्हणजे टॉवर आहे 11 माळ्याचा काहीतरी, तर ती मम्मीनी मी कॅम्पला होतो तर मम्मी तिकडे जाऊन बघून आली की मम्मीला आवडली ती रूम. मग मम्मीने सांगितलं असे म्हणजे मी कॅम्पला होतो तेव्हा, तर मला मम्मी बोलली की असे अशी रूम मी बघितले फ्लॅट बघितले मला आवडला तो, बघ तू व्हिडिओ वगैरे आलास की आपण हे करू बोलूया आपण तिकडे जाऊन. मी बोललो ठीक आहे तुला आवडलं आहे ना, मग ठीक आहे. मग मी आलो एक दिवस बघितलं वगैरे ओके, मी मम्मीला आवडलं बोललं तर मला पण आवडलं ॲक्च्युली, कारण का मला जे मला ॲक्च्युली म्हणजे फिटनेससाठी किंवा रिकव्हरीसाठी जे पूल झालं जिम झालं किंवा स्टीम वगैरे असं सर्व त्यामध्ये आहे सोसायटीमध्ये, त्या तर ती रूम मी डन करून म्हणजे फ्लॅट तो डन करून मम्मीला बोललो की ठीक आहे आपण ही घेऊया. मम्मी कॅम्पला जायच्या अगोदर सर्व बिल्डरशी बसून वगैरे सर्व बोललो की असं 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 बसून तो बोललो ठीक आहे. मम्मी त्याला थोडे पेमेंट करून मग मी कॅम्पला गेलो, मग त्या हिशोबाने सर्व चाललं होतं चाललं. मग आईला बोललो की ठीक आहे आता तुम्ही काय काळजी करू नका, हां नाही काळजी पहिला पनवेलला तिला म्हणजे तिला ती काय बोलत की मी पनवेलला रूम घेऊया आपण आणि पनवेलला राहूया, म्हणजे तिकडचं क्लायमेट वगैरे थंड वगैरे चांगलं काय जास्त हे नाही की आरामदायक. मी बोललो बघ 1 वर्ष आपण तिकडे रेंटनी राहूया, तिकडे तुला जमलं तर मग तिकडे मी रूम घेईल. मग ती घेतलं आम्ही 6-7 महिने राहिलो तिकडे, पण मला आणि ताई आहे ना तिला लांब पडत होती, ती ऐरोलीला कामाला आहे आणि मी CST ला, मला लांब पडत होतं आणि माझी प्रॅक्टिस पण ठाण्याला आहे, तर मग फारच जवळ आहेत गोष्टी. मग असं कारण म्हणून मग बोललो की ठीक आहे. मग आईला काय एवढं काय हे नाही आलं, मग मम्मी बोलली की ती बघितली रूम आवडली मला पण, बोल ठीक आहे घेऊया. मग पेमेंट वगैरे करून गेलो, मग जसं जसं लीकचे मला जसे पैसे मिळत होते तसं जसं मी तिकडे देऊन सर्व क्लिअर करून आणि मग मम्मीला बोललो तुम्ही त्याचा घर जिथे आपण नेहमी राहतो त्याला नोटीस द्या तुम्ही ओनरला द्या की आम्ही रूम शिफ्ट करतो आहे. तर मग तसं करून मग मी मम्मीला इकडे शिफ्ट केलं, मित्र वगैरे माझे चांगले आहेत अक्षय पन्नू वगैरे ते, तर मग त्यांनी मला सपोर्ट करून मम्मीला समीर झाला, तर मग त्यांनी इकडे सर्व म्हणजे आपल्या शिफ्टिंगचं जे पण टेम्पो वगैरे हे सर्व पॅकिंग वगैरे त्यांनी करून मग इकडे शिफ्ट करून मम्मी इकडे राहायला आली. तर मम्मीला बोललो आता तुम्ही आता बरं वाटतंय का तुला, ती बोलली हां सर्व जवळ आहे काय टेन्शन नाही. पण तू अजून राहिलास की नाही त्या नवीन घरात? आता का 2 दिवस झाले मी आता जाऊन, म्हणजे असं 2 दिवस झाले गेलो. पण नवीन घरात राहायचं ती भावना काय असते की जे कुठेतरी आपण एक स्वप्न बघितलेलं असतं ते? हां स्वप्न म्हणजे आता स्वप्न बघणं सर्वच बघतात, पण त्यासाठी त्या म्हणजे बोलतात ना की ते साकार करायला जेवढं आपण त्यासाठी प्रयत्न करणार तेव्हाच ते साकार होणार. मग तसंच माझं पण होतं की घ्यायचं आहे घ्यायचं आहे किंवा इंडिया खेळायचं आहे महाराष्ट्र खेळायचं, मग त्यासाठी काम करून करून मग मला पण ती
आता रूम म्हणजे हा 2024 असं वाटतं की माझ्यासाठी चांगलं आहे, कारण का फायनल आली, हां रूम मी घेतली आणि परत आता नॅशनल येईल, नॅशनलमध्ये मला चान्स मिळेल. मग खूप काही गोष्टी अशा आहेत ज्यात माझ्यासाठी चांगले स्पेशल आहे. बरोबर, त्या हिशोबाने सर्व चाललं. पण जर का सगळ्यात सोपा प्रश्न आणि सगळ्यात अवघड प्रश्न, जर का कबड्डीच नसती आयुष्यात तर मग काय केलं असतं? कबड्डी आयुष्यात नसती तर मग तुम्हाला बोललो ना की ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावं लागलं असतं आणि मग ऑफिसमध्ये जॉब किंवा असं नॉर्मल प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करून नॉर्मल माणसासारखं जीवन जगावं लागलं असतं. आणि मग जे आत्ता करायची इच्छा होती ते करायला मिळतंय, त्याचा मग आनंद काय? आनंद असा आहे की आपण जसं बोलतात ना की आता आपण जसं की ॲक्टरला बघतो की अरे हा असा राहतो, तसंच आपल्याला बनायचं असतं. पण आपण जेव्हा स्वतः हे करतो ना, स्वतः बघतो की अरे आपण असं आपल्याला असं बनायचं आहे, मग ती जे आता शौक असतात आपले, एक्झाम्पल मला शूज आणि वॉचचा खूप शौक आहे, तर मग अरे तर मग मी असं मला आता कालच मी आलो आणि जॉर्डनचे मला शूज वगैरे असे आवडतात, मग काल जॉर्डनचे शूज वगैरे मी शॉपिंग करून आलो मस्त. क्या बात आहे. तर मग त्या असं मला स्वतःला कॅरी करायला चांगलं आवडतं असं. आता सर्व व्यवस्थित चाललंय बघूया. पण मग मधलं म्हणजे आपण सीझन 7 बद्दल म्हटलो जिथे पहिली संधी मिळाली, सीझन 7 आणि सीझन 8च्या मध्ये एक छोटीशी घटना घडली जगात, कोविड. हो, तर त्या काळाशी कसं डील केलं? कोविड बघ ना, सगळं बंद, म्हणजे कबड्डी बंद, कारण कबड्डी तर आणखीनच एक कारण कॉन्टॅक्ट स्पोर्ट आहे. हो, त्या काळाशी कसं डील केलं? कोविडमध्ये मी फक्त प्रॅक्टिस तर टोटली बंद होती, कारण का बॉडी कॉन्टॅक्ट खेळ कुठे अलाउड नाही. हा, आणि आमच्या इथे असं होतं की जिम आहे, म्हणजे मनोज दादा त्याची जिम आहे, तर तो नेहरूला राहायचा आणि जिम वड्यात होती, तर त्याच्यात जिमची मी चावी घेऊन ठेवली होती माझ्याकडे. तर मग मी सकाळी लवकर उठून तिथे रनिंग किंवा जिम ते करून घरी यायचो. तर मग त्या प्रकारे मी स्वतःला मेंटेन म्हणजे फिट ठेवलं, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला तोच परफॉर्मन्स आणि हे सर्व त्या दृष्टिकोनाने मी स्वतःला ट्रेन करत होतो. या प्रकारे मी असं व्यवस्थित सर्व 3-4 महिने जे पण वर्ष आहे समजा, तर मग स्वतःला फिट ठेवून डाएट वगैरे हे करून स्वतःला फिट ठेवलं. बेस्ट. आणखीन इथून म्हणजे तू आत्ता म्हटलंस की तुझे मित्र होते त्यांनी आईला मदत केली, मग त्या मित्रांसोबत कसा असतो पंकज? मी कुठेही असलो तरी म्हणजे आता माझे मित्र खूप सपोर्टिव्ह आहेत. जसं असे खूप दिवस असे म्हणजे पहिले मी म्हणजे आता कुठे टूरला गेलो किंवा तर मी रात्री 2 म्हणजे रात्री 2 किंवा 3 किंवा सकाळी 4-5 जरी आलो ना तरी मी फोन करून सांगितलं की समीर मी आलो घ्यायला, तर तो एका ठीक आहे आलंच नाही, हा येणारे असे मित्र आहेत माझे. तर मग त्यामुळे मला त्यांची खूप साथ मिळाली आणि म्हणजे जे बोलतात ना की संगत चांगल्या मार्गाला मला घेऊन आली, तसे जीवाला जीव देणारे माझे मित्र आहेत. बेस्ट. तर आता एक इम्प्रोवाइज्ड आपण एक रॅपिड फायर खेळूयात. ठीक आहे, चालेल. चालते ना? हां चालेल. तर कबड्डी सोडून दुसरा कुठला खेळ आवडतो? कबड्डी सर्व गेम आवडतो. सर्व गेम खेळतो. काय काय खेळतोस मग? कबड्डी सोडून तुला सांगितलं दुसरा कुठला खेळ खेळायचा? क्रिकेट खेळू शकतो, कॅरम खेळू शकतो, चेस खेळतो, परत हॉकी झालं, असे बास्केटबॉल झालं. रेल्वेमध्ये असल्यामुळे सर्व गेमचे ग्राउंड वगैरे आहेत, तर मग खेळतो असं टाइमपास. सगळे खेळ खेळतो. पण सगळ्यात जास्त कुठला आवडतो त्यातला? सर्वात जास्त आपला क्रिकेट आणि कबड्डी. आणखीन क्रिकेट मधला मग आवडता खेळाडू कोण तुझा? विराट कोहली. विराट कोहलीची एक गोष्ट कुठली जी सगळ्यात जास्त आवडते? तो डिसिप्लिन आहे आणि तो जो पण काम करतो ते जे त्याचा नेक्स्ट गोल आहे किंवा एम आहे त्यासाठी तो काम करतो. बेस्ट. आणि तुला जर सांगितलं की तुला एकच चीट मील करायचं आहे? मी डाएट चीट मील म्हणजे खूप कमी करतो, म्हणजे एकदम रेअरली म्हणतात ना. हा, मग आता लास्ट आता हे सेमीच्या अगोदरच केलं होतं, आईस्क्रीम खाल्ली होती बस तेवढंच. मग आईस्क्रीम कुठलं सगळ्यात आवडतं? आईस्क्रीम कुठलं आहे मग? चॉकलेट वगैरे म्हणजे आता हॉटेलला जे अवेलेबल होतं ते मी खाल्लं होतं. आणि तू महाराष्ट्राच्या अनेक पोरांबरोबर खेळला, त्यातला तुझा आवडता टीममेट कोण आहे?
आकाश शिंदे आकाश शिंदे त्याला तर तुला सांगायला लागेल आकाश शिंदेला आम्ही स्पोर्ट्स कट्टावरती यायला 100%. हा बघा आता कॅमेरावरती आलेलं आहे एका शब्दावर. आणि इथून पुढचं गोल काय? इथून पुढचं गोल हेच असेल की जसा आता सुरुवात जशी केली तोच परफॉर्मन्स घेऊन जेवढे टॉप लेवलचा परफॉर्मन्स करता येईल तेवढा करावा आणि आपल्या देशासाठी गोल्ड मेडल वगैरे आणा. बेस्ट सुपर. तू इंडिया अजून खेळायचा आहे असलमनी जे केलंय म्हणजे तू जे मगाशी म्हटलास गप्पा मारताना की असलम आणि तुझ्यात एक टशन होती. हो म्हणजे आम्ही कसं प्रॅक्टिस तेव्हा चांगले होते जेव्हा कॉम्पिटिशन होते तो लेफ्ट साईडचा रेड म्हणजे ऍक्च्युअली डिफेंडर हे व्हायचे की अरे यार हे दोघं पण रेड मारतात की थांबणार कधी हे असं. म्हणजे आता असलमनी जे गोल्ड मिळालंय त्याला एशियन गेम्स तसं गोल्ड तुलाही मिळावं असेल मला पण संधी मिळावी अपेक्षा. क्या बात आहे. तर पंकज तू वेळ दिलास त्यासाठी आभार. तर स्पोर्ट्स कट्टावरती पंकजनी सांगितलेलं आहे की आकाश शिंदे त्याच्या एका फोनवरती येणार आहे तर लवकरच आम्ही एका शब्दावरती एका लवकरच आकाशलाही आपण स्पोर्ट्स कट्टावर घेऊन येऊ. तुम्हाला अजून कोणाची मुलाखत बघायला आवडेल कोणाबरोबर गप्पा मारलेल्या आवडेल ते आम्हाला नक्की कळवा. स्पोर्ट्स कट्टर अजून काय बघायला आवडेल तेही सांगा. आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला खालती कमेंट्समध्ये सांगा. ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती सांगा. तर आत्ता मात्र आम्ही थांबतो. परत एकदा आभार आणि अभिनंदन. आम्ही मात्र थांबतो. तुम्ही मात्र ऐकत रहा बघत रहा आणि आमची वाट पाहत रहा. धन्यवाद.